मित्रांनो नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे माझे जीवाची आवडी हा त्या ठिकाणी कवितांचा कार्यक्रम कवी, कवी संमेलन त्या ठिकाणी होणार आहे जोशी कुलकर्णी भटाबामनांची मुलं त्या ठिकाणी कवी सादर करणार आहेत म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणायचं आणि दहा बारा पंधरा वीस वर्षांची ही यांची मुलं म्हणजे राज्य सरकार पन्नास लाख एक कोटी दोन कोटी रुपये खर्च करणार आणि ह्यांची त्या ठिकाणी पोळी भाजून घेणार हा कुठला साहित्याचा संमेलन हे तर साहित्याचा बाजार आहे म्हणजे भालचंद्र नेमाड्यांपासून माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांपर्यंत सगळे म्हणतात की हे भटा बामणांचं साहित्य संमेलन असतं महात्मा फुले पासून सगळी लोक त्यांचं साहित्य किंवा सगळ्या बहुजन महापुरुषांचं साहित्य इथं उपेक्षित असतं बहुजन साहित्यिकांना कथा कादंबरी लिहिणाऱ्यांना किंवा कवींना या साहित्य संमेलनात स्थान नसतं म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर यांच्या वर्ण व्यवस्थेमध्ये जे जे शूद्र येतील त्या शूद्रांना इथे नो एंट्री आहे एंट्री कुणाला असते जे संघाचे आशीर्वाद घेऊन आमच्यातले भटाळलेले बहुजन तूप लावून त्यांच्या समोर हुजरीगिरी करतात अशांना त्या साहित्य संमेलनामध्ये स्थान मिळत वारे अखिल भारतीय म्हणजे मध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनामध्ये ज्या जोशी कुलकर्णी देशपांडे रानडे अजून खरे यांना घेऊन जो काही का, म्हणजे काव्य वाचन कविता वाचन कवी, कवी संमेलन होणार आहे यामध्ये बहुजनांचा अपमान आहे बहुजनांनी या साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला पाहिजे कारण जिथं आम्हाला अम, स्थान मिळत नाही जिथं आमच्या साहित्यिकांना स्थान मिळत नाही जिथं आमच्या उत्तुंग दर्जेदार साहित्य असणाऱ्या बहुजन समाजातल्या साहित्यिकांना तिथे बोलवलं जात नाही त्या पत्रिकेमध्ये मान सन्मान मिळत नाही आमची दमडीची काही भटाळलेली त्यांच्या पुढे पुढे करतात म्हणून त्या ठिकाणी त्यांचं कुठेतरी नाव असतं किंवा स्वागताध्यक्ष किंवा आयोजक मध्ये जे ज्यांच्याकडे पैशाचे बंडल आहेत अशांना त्या ठिकाणी बोलवतात आणि त्यांच्याकडून ते यांची घरं भरून घेतात हे थांबलं पाहिजे आमच्या साहित्यिकांचा अपमान आम्ही सहन करायचा का अशा साहित्याला जायचं का जे जे तीनपट आम्हाला शानपण शिकवतात हे सारस्वतांच आहे अरे आहे आणि हे जर निषेधारी असेल आम्हाला हे मान्य नाही म्हणजे प्रबोधनाचा ज्या ज्या महापुरुषांनी मग ते बुद्धांचं तत्वज्ञान तिथं वाचायला मिळणार आहे का शिवरायांचं चांगली चांगली पुस्तकं मिळणार आहेत का फुलेशाह आंबेडकरांच्या किंवा इतर साहित्यिकांची महापुरुषांची तिथं पुस्तकं वाचायला मिळणार का नाही ना ज्यांनी ज्यांनी इतिहास कसा कलुषित केला चुकीचा कसा मांडला हे ज्या भटारखान्यामधून ही सगळी साहित्य मंडळी तयार झाली त्यांचं हे संमेलन आहे शिंचाणव बहुजनांवर अन्याय करू नका आणि अशा साहित्य संमेलनावर विचारांची लढाई जर लढाईची असेल तर अखिल भारतीय बा, बा, जे मराठी साहित्य समेल मध्ये होणार आहे जे फक्त देशपांडे कुलकर्णी किंवा रानडेंच किंवा खरेंच होणार आहे अशांवर बहिष्कार टाकला पाहिजे माझा सुद्धा बहिष्कार असेल एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून मला बहुजनांना मराठा बहुजनांना त्या ठिकाणी डावलल्यामुळं मला प्रचंड मानसिक संताप झालेला आहे आणि मी या साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा सा, संयोजकांचा स्वागता अध्यक्षापासून सगळ्या मंडळींचा मी निषेध करतो निषेध करतो निषेध करतो धन्यवाद जय जिजाऊ